औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड गावात अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा मेळावा झाला. या मेळाव्याला चंद्रकांतदादा पाटील आणि रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सरकारनं केलेली चांगली कामं सांगताना त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. त्यात चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली. जे शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरू शकले नाहीत त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज करण्याची संधी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबरोबरच जे शेतकरी कर्जमाफीचा प्रोसेसमधून बाजूला काढले असतील, सिस्टीममधून चुकीनं बाहेर पडले असतील, त्यांच्यासाठी देखील राज्य शासनानं एक कमिटी नेमली आहे. ती कमिटी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधेल आणि त्यांच्यावर देखील अन्याय झाला असेल तर त्यांना कर्जमाफीचा फायदा देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते औरंगाबादमध्ये भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलत होते. मी येताना कलेक्टरना ओरडत होतो, मला औरंगाबाद जिल्ह्याचे फिगर द्या बाबा, चाललोय मी मेळाव्यामध्ये. तोडाला काल रात्रीपर्यंत 1,67,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. त्यांना जिल्ह्याचे फिगर मी घ्यायला विसरलो, परंतु औरंगाबाद जिल्ह्याचं नाव असतो, औरंगाबाद जिल्ह्याचे फिगर पाहिजे फिगर तो 1,67,000 रुपयाच्या अकाउंटला पैसे जमा झालेले. काही घाबरण्याचं कारण नाही, सगळी 34,000 कोटीची पैशाची व्यवस्था बजेटमध्ये आपण करून ठेवलेली आहे. दिल्लीत 23 मार्च पासून पुन्हा शांततामय मार्गानं आंदोलन करणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केलंय. यासाठी 9 राज्यांचा दौरा करून सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन ते करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे पुन्हा आंदोलनात उतरणार आहेत. तेईस मार्च को दिल्ली में आंदोलन करने के लिए खड़े हो जाओ. अभी 23 मार्च को जो दिल्ली में आंदोलन होगा वो अहिंसा के मार्ग से होगा, हिंसा नहीं होगी. समय आने से जेल भरो आंदोलन करेंगे और देश भर जेल भरो आंदोलन. सबने दिल्ली में आने की भी जरूरत नहीं, जितने लोग दिल्ली में आ सकते वो दिल्ली में आ जाएंगे, बाकी अपने अपने राज्यों में आंदोलन करते रहेंगे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं विदर्भातील सिंचन अनुशेष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून सध्या अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प येत्या 2 वर्षांच्या काळात पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यात येणार आहे. यातून विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड इथे बळीराजा जलसिंचन योजनेचं उद्घाटन आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यास 1,20,000 एकर सिंचनाखाली येणार आहे. 4 मध्यम प्रकल्प असलेले प्रस्तावित नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यास 6,00,000 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतीसह उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे. काश्मीर इथे झालेल्या चकमकीत भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहोरकर हे शहीद झाले. रविवारी रात्री 11 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या गावात आणण्यात आलं. 1 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार नाना पटोले, आमदार परिणय फुके, रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष पूनम काटेखाय यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. पवनी नगरपालिकेनं वैनगंगा नदीघाट परिसरात मेजर प्रफुल मोहोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर प्रफुल यांची आई सुधाताई या शिक्षिका असून मोठा मुलगा मेजर तर लहान मुलगा पुणे इथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याला भेटण्यासाठी शनिवारी ते नागपूरहून पुण्याकडे निघाले होते. त्याच दरम्यान मोठा मुलगा प्रफुल शहीद झाल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून रात्री उशिरा ते पवनीला पोहोचले. प्रफुल यांचं 8वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण सोमलवार हायस्कूलमध्ये झालं. डेहराडून खडकवासला पुणे इथे शिक्षण पूर्ण करून राहुरी इथे लेफ्टनंट या पदावर ते रुजू झाले. त्यानंतर पदोन्नतीनं अल्पावधीतच ते मेजर पदावर पोहोचले. डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेक वेळा पाहिले असतील, पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी 1-2 नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात, तेही ड्रोनच्या माध्यमातून. रत्नागिरीजवळच्या कुर्ली गावातील समुद्रात एकाच वेळी अनेक डॉल्फिन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. मास्टर शॉट आणि रेस्ट्रॅटो सिनेमॅटिक यांनी या डॉल्फिनला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिनचं अनेकदा दर्शन होतं. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या मिऱ्या समुद्र किनारी देखील असेच अनेक डॉल्फिन दिसले होते. मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी दिसलेल्या 100 पेक्षा जास्त डॉल्फिन एकाच वेळी मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत.
नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेत. त्यांच्यासाठी डॉल्फिन दर्शन मिळणं म्हणजे सुखद धक्काच ठरतोय. कुर्ली येथील खोल समुद्रात मनसोक्त विहार करतानाची ही खास दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. दोन दिवसांपूर्वी महसूल तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेली जळगाव मुंबई विमानसेवा दुसऱ्याच दिवशी कोलमडली. तांत्रिक कारणामुळे रविवारी मुंबईहून विमान उड्डाण होऊ शकलं नाही. मंगळवारचं विमानसेवेचं वेळापत्रक देखील निश्चित नसल्याचं सांगत 30 डिसेंबरपर्यंत ही सेवा अनिश्चित असून या विमानसेवेतील तांत्रिक बाबी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं एअर डेक्कनच्या सूत्रांनी सांगितलंय. अचानक विमानसेवा रद्द झाल्यानं अनेकांची गैरसोय झाली आहे. यासंदर्भात एअर डेक्कन कंपनीकडून सूचना मिळणं अपेक्षित असून विमानसेवेचं वेळापत्रक सोयीचं म्हणजे जळगावहून सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान करण्याची मागणी होती आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 52व्या 3 दिवसीय प्रदेश अधिवेशनाच्या निमित्तानं जळगावात शोभायात्रा काढण्यात आली. अधिवेशन स्थळ अर्थात शिवतीर्थ मैदानावरून ही यात्रा शहरातील नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा शिवतीर्थ इथे विसर्जित करण्यात आली. उंट, घोडे यासह पारंपरिक वेशात शेकडोंच्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. हुरडा पार्टीसाठी कृषी पर्यटन केंद्रात गेलेल्या एका हुरडा पार्टीसाठी कृषी पर्यटन केंद्रात गेलेल्या एका कुटुंबाला कृषी पर्यटन केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. औरंगाबाद जिल्ह्यात पॅसिफिक नॅचरोफिल या ठिकाणी हा प्रकार घडलाय. तिथल्याच एका ग्राहकानं हे सारं मोबाईलमध्ये कैद केलंय. रिसॉर्ट चालकाकडून बुकिंग वेळी सांगितलेल्या सुविधा प्रत्यक्षात दिल्या जात नव्हत्या, त्यामुळे देवरे यांनी संबंधित रिसॉर्ट चालकाला फोन केला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रिसॉर्ट मालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप देवरेंनी केलाय. सोबतच्या महिलांनाही मारहाण झाल्याचं देवरेंनी म्हटलंय. लांजा तालुक्यात पुलाचा पिलर कोसळला. राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या 175 नंबर दाभोळे ते वाटूळ या मुख्य रस्त्यावर पवारवाडीजवळच्या नदीवर हा पूल आहे. हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग आणि रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गांना जोडणारा असल्यानं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसंच इथून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. गेली कित्येक वर्ष हा पूल धोकादायक स्थितीत आहे. संगमेश्वर तालुक्यात घरात घुसून बिबट्यानं 57 वर्षीय वृद्धावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झालेत. तांबेडी गौळवाडीमध्ये शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास हा प्रकार घडलाय. जखमीवर रत्नागिरीतल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 52वं 4 दिवसीय प्रदेश अधिवेशन जळगावात सुरू झालं. राज्यभरातल्या 18 जिल्ह्यात सुमारे 1000 वर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी शिवतीर्थ मैदानावर दाखल झाले. अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात प्रदर्शनानं सुरुवात झाली. मराठी अभ्यास केंद्र आणि डीएस हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं सायनमध्ये 2 दिवसीय पालक महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यात विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले. मातृभाषेतील शिक्षण आणि पालक संवाद, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात पालक शिक्षकांची भूमिका, शालेय जीवनातील भाषा, कला, क्रीडा, समृद्धी, मराठी शाळेपुढील आव्हानं आणि नाविन्यपूर्ण उपाय, तसंच मराठी शाळेसाठी आम्ही काय करणार हा राजकीय नेत्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशिकच्या दीपालीनगर परिसरातील गादी बनवण्याच्या गोदामाला दुपारी 1:30 च्या सुमारास भीषण आग लागली. 4 अग्निशमन दलाचे बंब आणि 24 जवानांच्या मदतीनं 1.5 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलंय. पत्र्याच्या शेडमध्ये कापडापासून चिंध्या बनवून त्यापासून गादी बनवली जात होती. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाळकेश्वराला बाणगंगा परिसरातल्या बहुमजली टॉवरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. लिजन टॉवरच्या 17व्या आणि 18व्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही 32 मजल्याची इमारत आहे. अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली आहे.
रस्त्यावर आंदोलन करत बेळगाव सीमाप्रश्नी चौथी पिढी आजही सक्रिय आहे याचं कौतुक आहे, मात्र मराठीसाठी बेळगावातील मराठीजनांना संघर्ष करावा लागतो याची खंत देखील आहे असं मत संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केलंय. रविवारी बेळगाव तालुक्यातल्या सांबरा इथे माय मराठी संघाच्या वतीनं 12व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून उल्हासदादा बोलत होते. यावेळी लेखिका विजया वाड, निनगाप्पा जाधव, काँग्रेस नेते जयराज हलगेकर, नागेश देसाई, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, भाजप नेते शिवाजी सुंठकर, मराठी भाषिक युवा आघाडीचे भाऊ गडकरी, सुनील अष्टेकर, काशीनाथ धर्मोजी आदी उपस्थित होते. मुरुडजवळच्या समुद्रात असलेल्या पदमदुर्ग किल्ल्यावर जागर पदमदुर्गचा हा महोत्सव साजरा करण्यात आला. कोकणकडा मित्रमंडळ आणि मुरुड नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं गेली 9 वर्ष हा महोत्सव साजरा होतोय. यानिमित्तानं किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. गडपूजनानंतर शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आणि अभिषेक करण्यात आला. शाहिरांनी शिवप्रभूंचा इतिहास यावेळी मांडला. कार्यक्रमासाठी आलेल्या शिवभक्तांनी किल्ल्याच्या बुरुजांवरून ढोल ताशांच्या गजरात शिवपालखीची मिरवणूक काढली. हा कार्यक्रम शासन पातळीवर व्हावा अशी अपेक्षा यावेळी अनंत तरे यांनी व्यक्त केली. तारुदेवाच्या पूजेवरून चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानिक गावकरी आणि प्रशासनात मोठा तणाव निर्माण झाला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध असलेल्या तारुदेवाची पौष रविवार निमित्त पूजा करून द्यावी अशी स्थानिक लोकांची मागणी होती. वनविभागानं ही परवानगी नाकारली त्यामुळे आदिवासींनी सकाळपासून वनविभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. अखेर वनविभागानं आपल्या गाड्यांमध्ये काही लोकांना नेलं आणि तारुदेवाची पूजा करू दिली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीनंतर हे मंदिर आणि ताडोबा तलाव व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, त्यामुळे इथे लोकांना येण्यास मनाई आहे. मात्र पौष रविवारी या देवाला मातीचा घोडा अर्पण करण्याची प्रथा या आदिवासींमध्ये आहे. नवीन वर्ष, नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातले प्रवेश फुल झालेत. परदेशी पर्यटकांनी ताडोबातील श्रीमंती अनुभवण्यासाठी ताडोबाकडे कूच केल्यानं सलग सुट्ट्यांच्या या हंगामात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी फुलून गेलाय. गेले काही वर्ष राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम तुफान गर्दीच्या काळात दिसून येत असून सुमारे 625 चौरस किलोमीटर पसरलेल्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होतीय. केवळ वाघच नव्हे तर सहसा जंगलात अभावानेच आढळणारे अनेक प्राणी पक्षी ताडोबात सहज दर्शन देत असल्यानं ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होतीय. लाँग विकेंड आणि नाताळची सुट्टी असल्यानं सिद्धिविनायक मंदिरात गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक दाखल झालेत. जगभर साजरा होणाऱ्या ख्रिसमसला गोव्यात मिडनाईट मासनं सुरुवात झाली. सकाळपासूनच गोव्यातल्या अनेक चर्चमध्ये भाविकांनी हजेरी लावत प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. आनंद आणि उत्सवाचं पर्व म्हणजे नाताळ अर्थात ख्रिसमस. यानिमित्तानं पूर्वेकडील रोम मानल्या जाणाऱ्या गोव्यातील चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन केलं जातं. मिडनाईट मासनं नाताळच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. यासाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून ख्रिसमसची तयारी सुरू होती. काही लोक उपवास करतात. यंदा गोव्यातल्या सर्वच चर्चमध्ये मिड मास झाली. येशूची गुणगान करणाऱ्या गाणी तसंच कॅरल म्हणत नाताळचा आनंद साजरा करण्यात आला. ओल्ड गोव्यातल्या सेंट फ्रान्सिस झेवियर पणजीच्या सेंट इम्युक्युलेट बिशप पॅलेस डॉन बॉस्को आदी चर्चमध्ये हजारो लोकांनी सहभाग नोंदवत येशूचं स्मरण केलं. जुहू चौपाटीवर सांताक्लॉजची 12 फूट उंचीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. लक्ष्मी गौर या महिला कलाकारानं वाळूच्या सहाय्यानं ही प्रतिकृती साकारली आहे. वडिलांकडून मिळालेली कला जतन करण्यासाठी त्यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. या उपक्रमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय. सध्या सांताक्लॉजची ही प्रतिकृती मुंबईकरांमध्ये आकर्षणाचा विषय झाला असून जुहू चौपाटीवरील ही जागा सेल्फी पॉईंट म्हणून प्रसिद्ध झाली आहे. आता मुंबईकरांचा लोकल प्रवास थंडगार झालाय. सकाळी 10:30 वाजता बोरिवलीहून चर्चगेटला रवाना झालेल्या
या एसी लोकलला पाहण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. उद्घाटनाच्या लोकलमध्ये मोजकेच सामान्य प्रवासी होते. पत्रकार आणि वृत्तवाहिनींच्या पत्रकारांसाठी एक वेगळा डबा देण्यात आला होता. लोकलचे ऑटोमॅटिक दरवाजे, मोठमोठ्या खिडक्या आणि फुलांची सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तर चर्चगेट स्थानकातही या गारेगार एसी लोकलचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे 250 किलो सोन्याच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यावेळी मुंबईच नाही तर परदेशातून आलेले गणेश भक्तही उपस्थित होते. भक्तांनी या सोन्याच्या वस्तू बोली लावत बापाचा प्रसाद म्हणून घेतल्या. या वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार आहे. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत दिंडोशी आणि मालाड रामगड या भागात जवळपास 45 एकरात 17,000 झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांचं संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येणार आहे. अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट वेगळ्या विषयामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या बिल गेट्स यांनी टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. बिल गेट्स यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिलाडी कुमारच्या चित्रपटाविषयी केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.